बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो, ऍडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव तालुका येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज आणि आता बातमी आहे एका कला शिक्षकाच्या कलाकृतीची। येवल्यातील एका कला शिक्षकानं चक्क आपट्याच्या पानावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिमा साकारून दसऱ्याच्या भुजबळांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहे। दिनांक 4 सप्टेंबर मंगळवार रोजी येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री संतोष राऊळ या शिक्षकानं आपल्या कलेतून आपट्याच्या पानावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांची प्रतिमा साकारली असून सदरची प्रतिमा असलेलं आपट्याचं पान दसऱ्याच्या पूर्वसंध्येला समता परिषदेचे नेते दिलीप खैरे यांना संपर्क आलेले येवला या ठिकाणी भेट घेऊन त्यांना ते प्रदान केलं आहे। या प्रसंगी स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, संजय बनकर, दीपक लोणारी, साहेबराव मडवई, मोहन शेलार, बाळासाहेब बुंड, प्रवीण बनकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब भगवते, मकरंद सोनावणे, सुमित थोरात, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, मुसरीफ सहा, सचिन सोनावणे, लोंढे नाना आदी मान्यवर उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला। माझं नाव संतोष राऊळ आहे। मी येवला येथे कला शिक्षक म्हणून काम करतो आणि मी कला शिक्षक या नात्याने गेली अनेक वर्षांपासून विविध कला वेगवेगळ्या माध्यमातून सादर करत आहे। तर आता दसऱ्याचा मुहूर्त आहे। दसऱ्यानिमित्त येवल्याचे जे भाग्यविधाते आमदार म्हटले जातात छगनरावजी भुजबळ साहेब, ते आपले माझे श्रद्धास्थान असून मी एक आपट्याच्या पानावर छानसी भुजबळ साहेबांची एक प्रतिकृती साकारलेली आहे आणि आज मी येवला राष्ट्रवादी कार्यालय येथे त्यांचे निकटवर्ती असलेले दिलीप अण्णा खैरे यांना ती सुपूर्त केलेली आहे प्रतिमा आणि त्याद्वारे भुजबळ साहेबांना मी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसंच सर्व भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेलाही मी शुभेच्छा देतो आणि थांब। बातमीचे प्रायोजक आहेत क्षेत्रीय हॉस्पिटल येवला। जपान व जर्मनी यांच्या संयुक्त तंत्रज्ञानाने शस्त्रक्रियेसाठी लागणारे आधुनिक ओलंपस कंपनीचे थंडरबीट मशीन बसवणारे जिल्ह्यातील प्रसिद्ध लॅक्रोस्कॉपिक तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्री यांचे क्षेत्रीय हॉस्पिटल येवला। आधुनिक तंत्रज्ञान व 22 वर्षाच्या अनुभवातून आजवर अनेक यशस्वी शस्त्रक्रिया। संपर्क क्षेत्रीय हॉस्पिटल, गंगाधरजो रोड, येवला।